मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। एनसीपी के पूर्व मंत्री जितेंद्र अवाड की अग्रिम जमानत मंजूर होने के बाद आज प्रेस कॉन्फ्रेंस जितेंद्र अवाड ने किया। ठाणे महानगर पालिका के सहायक आयुक्त महेश आहिर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं द्वारा हाथापाई की गई थी, जिसके बाद नौपाड़ा पुलिस ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 4 कार्यकर्ताओं पर केस दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया था और 3 दिन की पुलिस कस्टडी में रखा गया है। वहीं जितेंद्र अवाड को अग्रिम जमानत मंजूर होने के बाद पत्रकारों से प्रेस कॉन्फ्रेंस लेकर खुलासा करते हुए वो भावुक हो गए और कहा कि बिना मुख्यमंत्री के फोन गए किस तरह से मुझ पर 307 का केस दर्ज कराया जा सकता है। आज जितेंद्र अवाड ने जो प्रेस कॉन्फ्रेंस लिया है उसमें क्या कुछ उन्होंने कहा है आपको सुना दें। न्यायपालिका ने अंतरिम बिल दिलेला आहे, खरं तर माझ्यावरती केस का टाकली, म्हणजे एखाद्या विद्यार्थी जसा एखाद्या टीचरचा लाडका असतो तसं ठाण्याच्या पोलिसांचा मी लाडका झालेला दिसतो। माझ्यावर जेव्हा 354 गुन्हा दाखल केला तेव्हाही माझा काही संबंध नव्हता, त्या चित्रपटाच्या जिथे थोडीशी हे झाली त्याच्यातही माझा काही संबंध नव्हता, ह्याच्यातही माझा काही संबंध नव्हता, म्हणजे काय चालू आहे, म्हणजे मी यांना नावडता झालो आहे का, म्हणजे काय कुठल्या अँगलनी हे सगळं चालू आहे, काय प्लॅन आहे, हे घाबरवण्यासाठी असेल तर माझं वाक्य आज टेप करून ठेवा, मरुंगा डरुंगा नाही। कितीही तुम्ही आम्हा कार्यकर्त्यांना आनंदला कितीही तुम्ही घाबरवा, कितीही काहीही करा, सगळीच माणसं विकाऊ असतात असं नाही। त्या क्लिपमध्ये एक वाक्य आहे की हा नाग आहे आणि या नागाला चेचल्याशिवाय मी शांत बसणार नाही, एवढी हिम्मत कशी काय येते एखाद्या अधिकाऱ्यात, ज्या अधिकाऱ्याला विक्रांत चव्हाणनी त्याच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर बाबाजी नावाच्या माणसाकडे फोन करवला, घाटकोपरला घेऊन गेले विक्रांत चव्हाणला, विक्रांत चव्हाणला तो बोलला की जाऊ दे, काय भाषेत बोलला असेल देवाष्टक मला त्याच्यात जायचं नाही आहे, पण सगळं शांत झालं। तरीही विक्रांत चव्हाणनी ही बाब पोलिसांच्या नजरेत आणून दिली की एक माणूस जेलमधनं ह्याच्या सांगण्यावरनं फोन करतो विक्रांत चव्हाणला, पोलिसांनी गांभीर्याने घेतलंच नाही। आणि मग त्याची हिंमत होते की बाबाजीची पोरं वापरून मी स्पेनमध्ये फिल्डिंग लावली आहे आणि मग तिचा नवरा लंडनला असेल तर मी इथे कांड करीन, म्हणजे तो येईल मग त्याच्यावरती फिल्डिंग लावली आहे ठोकून टाकीन, अरे काय भाषा ही आहे, एवढे गठ्ठेच्या गठ्ठे ऑफिसमध्ये पोचत त्या हे करतानाचा व्हिडिओ टाकलेत लोकांनी, लोकांनी त्याच्या डिग्रीजबद्दल विचारणा केली आहे, सगळ्या कंप्लेंट दिलेल्या आहेत, हा कोणाचा जावई आहे। शिक्षणात फेरफार, त्याला प्रमोशन कसं दिलं, हा सगळ्या महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा बाप 200 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे ह्याला हिशोब जायचा, एकट्या दिव्यात 5 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम चालू आहे, 5 लाख स्क्वेअर फीट त्याचे 200 रुपयाने पकडा, तो बरोबर आता बोलतो माझ्याकडे दररोज 40 लाख येतात मी 20 लाख वाटतो, आणि आम्ही नाही बोलत ना तो बोलतो, आणि मी हे गॅरंटीने सांगतो की त्याचा आवाज नाही असा फॉरेन्सिक रिपोर्ट येणार, आम्हाला माहिती आहे सत्तेत कोण बसलंय आणि सत्ता फॉरेन्सिक लेबोरेटरीला काय सांगणार हे आम्ही आधीच क्लिअर करतो महाराष्ट्राला की ते सांगणार हा आवाज त्याचा नाही हो, आणि फक्त हाच का लोकांवर गुन्हे दाखल करत असतो, 9-9 गुन्हे लोकांवर दाखल करतो मग मागे घेतो।
सगळं धक्कादायक आहे हे ठाण्यामध्ये घडतं ते त्याहून वाईट आहे. आणि असं सगळं प्रकार आता मी पण 35 वर्ष बघतोय राजकारण, तर इतके घाणेरडे प्रकार कधीच नव्हते. मला आठवतं जेव्हा 99 आमचं सरकार आलं आणि आनंदीय साहेबांची सिक्युरिटी विथड्रॉ केली होती, तेव्हा माझ्या घरी पद्मसिंह पाटील जेवायला आले होते. मी दिगे साहेबांना समोरून फोन करून सांगितलं, साहेब तेव्हा दिगे पद्मसिंह पाटील गृहमंत्री म्हणजे एक मोठे ताकदवान नेते होते. दिगे साहेब आले, दिगे साहेबांनी सांगितलं की साहेब मला सिक्युरिटीची गरज आहे. पद्मसिंह पाटील साहेबांनी 2 मिनिटात त्यांना सांगितलं, साहेब काय काळजी करू नका, उद्यापासून सगळं व्यवस्थित होईल. इतक्या मोठ्या मनाचे राजकारणी आपण बघितले, इतक्या मोठ्या मनाचे म्हणजे त्यांची आणि दिगे साहेबांची तोंड ओळख नाही. दिगे साहेबांना कधी ती भेटलेही नव्हते, पण बंटी सांगतोय ना, ठीक आहे चला झालं. आणि हे काय सुरू झालंय ठाण्यामध्ये? एखादा अधिकारी इतका मुजोर होतो, 40 लाख मला दररोज मिळतात सांगतो, 20 लाख मी खर्च करतो सांगतो, त्याच्या बरोबर कोण फिरत याचा माहिती घ्या. मी काल सांगितलं एक फोटो टाकलाय, तो कोण आहे चौकशी करा, त्या माणसाचं नाव नायडू आहे आणि तो कोणाचं कलेक्शन करतो जरा पोलिसांनी माहिती घ्यावी. तो ओपनली अंडरवर्ल्डशी संबंध ठेवायचा आणि मोठा दिमाखात मिरवायचा तो. तुम्हाला सांगतो 99% महानगरपालिकेतले कर्मचारी खुश आहेत की बरं झालं साहेब त्याचा माज उतरवलात. मी मारामारीचं समर्थन करत नाही, पण माझ्या कार्यकर्त्यांनाही भावना आहेत. माझे कार्यकर्ते माझ्या घरात ऑफिस म्हणून वागत नाहीत, घर म्हणून वागतात. मी काय कोणाशी बोललेलो नाही आणि मी काय कोणाशी बोलणार. कायदा कायद्याचं काम करेल. पोलिसांचा आणि कायद्याचा फार जवळचा संबंध असतो. अपेक्षा ही असते की पोलीस निष्पक्षपणाने कारवाई करते, नाही केली तर आपण काय करू शकतो. आणि मला छोट्या सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टरबद्दल काहीच बोलायचं नाही, ते बिचारे हतबल असतात. म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्याच्या PA जरी फोन केला तरी ते बिचारे घाबरतात. पण जे मोठे पोलीस अधिकारी असतात ते हैदराबादला जेव्हा प्रशिक्षण घेतात तेव्हा शपथ घेऊन बाहेर येतात, आणि ती शपथ त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. इथे ते अगदी सन्मानाने अशोक काय ते अशोक चक्र लावतो सिंहांचे भारताचे, ते त्याच्यासाठी लावतात की आम्ही जबाबदार आहोत या राष्ट्राला. म्हणजे एखाद्या माणसाचे पैसे एखाद्या माणसाकडे राहिले तर पोलीस त्या माणसाला फोन करतात की तू पैसे त्या माणसाचे दे नाही तर तुला त्रास होईल. त्यामुळे काय मनमरली चालू आहे काय कळत नाही. आता त्याची तिच्या आई वडिलांना समजवण्यासाठी माझे बायको 2 त्यांच्या घरी जाऊन आले. कमीत कमी माझी बायको आणि आमच्या घरात एवढं म्हणजे, पण ते मध्यमवर्गीय माणसं आहेत ते बिचारी. त्यांनी सांगितलं नको नको 2-3 महिने यायला आम्ही घरात असतो. मला तो आता इथे माझ्या घरी यायला बंद झाला. मला कळलं असतं, मी त्यांनाही भेटायला चाललोय की विक्रम खामकर जो आरोपी आहे त्याच्या नातेवाईकांना धमक्या आल्या आहेत, हेमंत वाणी आहे त्याच्या नातेवाईकांना धमक्या आल्या आहेत. ते धमकीचं सत्र कुठनं चालू आहे काय चालू आहे याचा तपास करावा लागेल. मी चाललोय आता त्यांनाही भेटायला जाईन मी. पण एकंदर असंच जर होत राहिलं म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे, एक कुठलाही राजकीय पक्ष तुम्ही कितीही त्रास द्या संपत नसतो.
इंदिरा गांधींना 1977 ते 1980 संपवण्याचा प्रयत्न केला, त्या सत्तेत आल्या 80 साली. म्हणजे ज्या इंदिरा गांधींचा 77 साली पराभव झाला होता, 2.5 वर्षात परत सत्तेत आला, त्याचं कारण एकच होतं की त्यांच्यावरती द्वेष भावनेने काम करत त्यांना त्रास दिला जातोय असं जनतेच्या मनात गेलं की ह्यांच्याबद्दल यांना मुद्दामून त्रास देत आहेत इंदिरा गांधींना, आणि इंदिरा गांधींना लोकांनी सत्तेत आणलं. हे लक्षात ठेवायचं की भारतीय लोकशाहीमधले लोक फार परिपक्व आहेत, त्यांना हे द्वेष सूड हे अजिबात आवडत नाही. आणि म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगतो, मी तर कुठं नसतोच, की 354 दाखल झाल्यापासून तर मी रात्री एकदा तरी त्या 354 विचार करतोच. अरे मी त्या बाईला सांगतो बाजूला वा धक्काबुक्की होईल, तुम्ही माझ्यावरच 354 दाखल करता. तुम्ही एरवी सांगता की व्हिडिओ बघावा लागेल, आम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल, मग आम्हाला FIR घेता येईल. आणि आमच्यावर इथं FIR घेताना खट 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 कुठलीही गर्व लावायची 307. अरे कोर्टात खोटं सांगायचं, एवढं ठेवा लक्षात ठेवा की आजकालचा सोशल मीडियाचा जमाना आहे, लोकांपर्यंत सगळं काही मिनटातच पोचतं. इतका अतिरेक अन्यायाचा करू नका, जेवढा जास्त कराल तेवढे जास्त ताकदीने आम्ही लढू. मला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की उपमुख्यमंत्री हे 5 वर्ष मंत्री होते, मुख्यमंत्री होते, मला नाही वाटत त्यांच्या काळात असा सुडाचा कुठलाही प्रवास झाला. हे मी विरोधी पक्षात असतानाही बोलायचो आणि आजही बोलतो, मला मुख्यमंत्र्यांबद्दल काय माहिती. जब कलम लगाए जाते हैं कोई कमिश्नर की हिम्मत नहीं कि चीफ मिनिस्टर को बिना पूछे जितेंद्र आवार के ऊपर कोई कलम लगाया जाएगा. ये बिना पूछे नहीं होता है,